आता तुम्हाला असं वाटून राहिलं असन का बा ह्या कपड्याचा ह्या गाण्याचा आणि या स्किटचा काय संबंध आहे? संबंध एवढा जगा काहीच नाही. रितेश भाऊच्या पिक्चरचं लय भारी पिक्चरचं प्रमोशन करायचं आहे म्हणून मी हे गाणं निवडलं. मी म्हटलं पुढच्या पिक्चरमध्ये थोडासा का होईना आपल्याला रोल भेटून जाईल. काय हरकत, एकदम लय भारी वातावरण झालं आहे. फक्त मला जरासं कन्फ्युजन आहे, हे लय भारी आहे का लाल भारी आहे? म्हणजे असं लहानपणापासून माझा कॉमेडी स्वभाव आहे. म्हणजे शाळेत असताना गेले माझ्या हसण्याकडे बघून लोक म्हणायचे काय दात काढतं बे, काय दात काढतं बे, इतका राग येत होता मला. त्याच दिवशी मी ठरवलं का मोठेपणी लोकांचे दात काढायचे. म्हणून मी ह्या दात काढायच्या दवाखान्याची टपरी लावलेली आहे. आता पाहू मला कोण दात देते, आपलं दात देते ते. अरे ते अजून तिकडे जाय ना, 2 आठवडे झाले गेलो नाही का तो अजून. ते डॉक्टर भारत गणेशपुरे तुम्हीच का? नाही, ससाय पांढरा. ससाय? हा ससाय. ससा मग इथे काय करताय? कासवाची वाट बघतो शरीरला. मला खूप त्रास होतो या गोष्टीचा. मग तू नको घेऊ शर्यतीत भाग. तुमच्या या उत्तरांचा त्रास होतोय मला. अहो डॉक्टर आहात ना तुम्ही, विनोद कसले करता? तुला मागे सांगितलं ना रे याच्या बरोबर घर चालते म्हणून. विनोदच्या बरोबर घर चालते, उद्या माझ्या बागाबर उपाशी राहिलं कोण भरून देणार? विनोद करत राहील मी लक्षात ठेव. मी ते काय पाव भाजी करू का? मी आमलेट करू. नाही कराच. प्रत्येक वेळी काही विचारलं की ऑमलेट करू, पावभाजी करू, पाणीपुरी करू, करा दाखवा मला खायचं साहित्य. मला दाखवा. जा मग अंडे घेऊन ये. मी कुठून आणू अंडी? मग मी तर घालू तुझ्यासाठी अंडी. अरे बघा प्लीज ऐकून घ्या, आता या कळा मला सहन होत नाही तो. काय झालंय ते बघा आता. कळा म्हणजे प्रेग्नंट आहेस तू? ह्या कळा नाही हो. अहो म्हणजे दातात कळा येत आहेत. म्हणजे तुझे दात प्रेग्नंट आहेत? दात कसे काय प्रेग्नंट असतील? हो कीड आहे का बघा ना. अबे कीड आता कशी बे, कीड डिलिव्हरी नंतर. प्लीज प्लीज बघा तुम्ही, प्लीज मी पा बघा ना. काय झालं, काय झालं दातात? बघा ना बघा ना, कीड असेल काय असेल, किडे गेले दातात किडे. इतक्या वर कसं गेलं असेल? बघा का बघा का, मी काय बायको आहे तुम्ही बघत आले? अहो बायको नाही, डॉक्टर आहात ना. मग मग डॉक्टर सारखं बघा ना, नीट बघा, निरखून बघा काय आहे ते. निरखून बघा तुझ्या का दात काय ताजमहाल आहे का निरखून बघायला त्याच्याकडे? आज म्हणशील निरखून बघा, उद्या म्हणतील साईडला उभारून फोटो काढा, काय फालतू धंदे एवढे धंदे जगा. अहो साईडला आहे तो ताजमहल. आवडलं 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 काय कळ करते दातामध्ये. मला एक गोष्ट सांग, कळ आली की एक्झॅक्ट काय तकलीफ होते रे? मेरे नसीब में तू है के नहीं. अबे हे तकलीफ तुझ्यामुळे अख्ख्या महाराष्ट्राला होऊन राहिलेली आहे. मला फक्त एक गोष्ट सांग, तू काल काय खाल्लं? आंबा. कोणतं रे? हापूस. काय डझन भेटला? 100 रुपये डझन. काय सांगते यार, स्वस्तच भेटला. मी 150 रुपये पडत ना. अरे मग मी काय करू? अरे 50 रुपये मला एक्स्ट्रा गेले ना यार. 50 रुपये मी देतो तुम्हाला. दे मग पटकन. काहीच केलं नाही तुम्ही आणि पैसे देऊ मी तुम्हाला. हे बघा माझ्या माझ्या दाढेवर काहीतरी करा. मग सलून मध्ये जा ना तू. दाढी नाही, दाढी नाही हो, दाढेवर काहीतरी करा, दाढेवर काहीतरी करा. म्हणजे बीपी बघा. नाही रे, ते कॉलेजच्या गोष्टी आता कुठे. बीपी बघा, बीपी 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 करू नको ना बे. आता फक्त लय भारीच्या गोष्टी करायचं. बीपी त्याचा मागचा पिक्चर होता. ओ ब्लड प्रेशर बघा, म्हणजे मला नीट तपासा. नीट तपासा म्हणजे तू काय बॉम्ब घेऊन आलास का काय? आणला पाहिजे होता बॉम्ब, डोक्यातच घातला असता बॉम्ब. बॉम्ब साधा थोडस दुखणं आहे बघा ना जरा. ओ दातामध्ये होल पडलंय हो. अच्छा अच्छा, होल पडलं म्हणजे मी त्यात काय मनी होऊ मग काय करू काय? काय झालं प्रॉब्लेम? दात दुखते काय? सिमेंट भरा. सिमेंट भरा उद्या म्हणशील विटा लावा, मग म्हणशील पिलर लावा.
मशीन बिल्डिंग माना आम्ही डॉक्टर का गवंडी आहे मी डॉक्टर आहात ना म डॉक्टर आहात ना मग डॉक्टर सारखं वागा ना जरा तो होल बुजवा ना हा होल बुजवा एवढं बोलतो तुम्हाला इतकी तकलीफ होते आमच्या विदर्भात येऊन बघा रस्त्यावर किती खड्डे आहे अरे तुम्हाला काय एवढं साधं साधं दुखणं सहन करता येत नाही बता साले कब से देख रहा हूँ साला विदर्भ 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 क्या है क्या हो रहा है कब से दांत दिखा रहा हूँ साले यहाँ बैठेगा घर जाएगा खाना खाएगा सो जाएगा हाँ साले बहुत साले भुदक रहा है तू अब मैं कैसे खाना खाऊँ बता क्या खाऊँ मैं रताड़ा खाऊँ क्या खाऊँ हाँ बता साले बता दातातला किडा डोक्यात गेला इथं बस इथं बस बस तू बस अजून काही बोलायच्या आधी बस एक मिनिट हा का हा बरं वाटते आता बरं वाटते अरे हा अरे आता बरं वाटतंय है ना अरे काय काय लावलं काय हे काय माहित नाही यार पण आमच्या बेसिनचा पाईप बी फुटला ना थेस लावतो आम्ही इतकं मस्त चिकटते 8 वर्ष झाले लिकेज नाही आहे अजिबात एमसील लावलत एमसील म्हणतात त्याला अरे यार मग इतका प्रॉब्लेम होतो ना दुकानात गेल्यावर ते चिटकाचं द्या म्हटल्यावर आता एमसील मी लिहून घेतो यार मस्त ते कपाच्या दांडे मिळते तुम्हाला एमसील लावतात दाताला काढा ते पटकन काढा आता मस्त मग तिकडे पटकन थांब ना माझ्या तोंडातून दाड काढले तुम्ही कबूतर काढू मी जादूचे प्रयोग चालू आहे तोंडातून दाडच निघणार आहे का बदक निघणार आहे माझी भलतीच दाड काढली हो तुम्ही हो का मग चिटकून देऊ ना आपल्याकडे आहे चिटकवायचं दुसरा काहीतरी करा दुसरा करा काहीतरी ट्रीटमेंट करा ट्रीटमेंट करू काय करू सांग ना तू काय साधा दाद दुखतो तुम्ही एक शेवटचं काम करा आता ते काढलंय ना दाद ते एक काम करा तुम्ही कॅप घाला नाही बाई ते कॅप घालून दवाखान्यात बसले लोक भयताड म्हणतात चांगलं नाही वाटत ते तुम्ही ना दातावर कॅप घाला फालतूचे नखरे कोण सांगितलं बे दातावर कॅप घाला उद्या मशीन बूट घाला मग ते सॉक्स घाला आता मला गोळ्या घाला तू का दहशतवादी आहेस होईन आता 5 मिनिटं तुमच्या बरोबर राहिलो ना आता दहशतवादी होईन मी तुझं काय म्हणणं आहे की मी दहशतवादीचा ट्रेनर आहे मी विदर्भातले सगळे नक्षलवादी मी तयार केले विदर्भ बंद कर कधीतरी माझ्या दातांवर बोल ना कधीतरी अरे काय तुझ्या दात म्हणजे काय आयुष्य आहे का बे तुझ्या मशीन दातावर प्रोग्राम करा दातांवर बोलू काही आता माझी सटकली आहे तू काही स्लीपर आहे सटकल त्याच्याने काय होईल असं वाटत नाही मला अबे दोन पोरं झाले मला अजून काय पाहिजे तुला दोन पोरं झाले काय का म्हणतो काय झालं मिस करतो काय मिस करतो अबे हे काय केलं अबे अनधिकृत गॅलरी पाडायला सांगितली होती ती अख्खी बिल्डिंगच पाडली आपल्याकडे हे चिटकवायचं आहे त्यानं चिटकून टाकायचं गया है यह टिंग निंग 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 टिंग निंग 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 निंग